हाय, हॅलो, नमस्कार. मी शारदा, तुमचं सर्वांचं स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगरमध्ये. तर म्हटलं चला आज एक झलक जरा तुम्हाला बाहेरची पण दाखवू. तर इथे ना प्लास्टरचं काम चालू आहे, इकडची साईड झालेली आहे आणि आत्ता इकडे ना चालू आहे. तर आता खिडक्या पण लावू राहिले आणि पाऊस येतो आहे ना, तर मग ताडपत्री टाकली. म्हणजे ऊन पण पडतं आहे पण मधून मधून आहे ना पाऊस पण येतो. मग आहे ना प्लास्टरवरती ताडपत्री टाकली आणि इकडे बघा खूप छान असं हिरवंगार दिसतं आहे. मस्त असा पाऊस पण आता असा ऊन पाऊस पडतो, जसं श्रावण महिन्यामध्ये कसा पाऊस पडतो, पावसाच्या सरी वगैरे येतात मध्येच ऊन पडतं, सेम तसंच आहे आत्ता पण. तर इथे ना तुम्हाला व्यवस्थित दिसतं आहे किंवा नाही? हां, दिसतं आहे. तर इथे ना ताडपत्री टाकली आहे आणि इथे ना प्लास्टर चालू आहे. आता मध्ये फक्त एकच रूम राहिला आहे, वरती एकच रूम राहिलेला आहे आणि खाली तर अजून आहेच. तर खूप छान वाटतं आहे आणि प्लास्टर होत चाललं आहे ना, तर असं वाटतं काम पण उरकत चाललं आहे. तरी समोरच्या बाजूची डिझाईन आहे ना खूप मस्त अशी दिसते आणि मी चॉईस केलेली डिझाईन आहे. मी यूट्यूबवर बघून बघून आणि ही डिझाईन दिलेली. त्याच्या वाईला कलर दिल्यानंतर खूप छान दिसेल. आणि इथे मध्ये ना रेलिंग आहे, स्टीलची रेलिंग टाकायची आहे, त्यामुळे इथे ना भिंत वगैरे काहीच घातलेली नाही त्या पोर्चला. आता फक्त म्हणजे बाहेरचा एवढाच भाग राहिलेला आहे प्लास्टरचा, बाकी सर्व झालेलं आहे. छाव उकळत ठेवला आणि बाहेर गेले. म्हणलं चला प्लास्टर कुठपर्यंत बाहेरचं झालं आहे तुम्हाला दाखवू. आणि आत्ता आहे ना मी चहा पण म्हणजे चहा घेणार आहे आणि एकीकडे म्हटलं भांडे पण लावायला घेते, कारण आता स्वयंपाकाला पण सुरुवात करायला लागेल, मुलं पण आता शाळेतून येतील. तर मग म्हटलं भांडे लावून घेऊ. आणि माझा आहे ना हा एकच कुकर चालू आहे जो नवीन घेतलेला आहे ना, त्याची रिंग तुटली आहे, तर मग एकच कुकरवर स्वयंपाक करायला लागतं, कारण आत्ता ॲल्युमिनियमचा कुकर मी वापरत नाही आणि ते म्हणजे सर्वच ठेवून दिलेले आहेत. तर मग म्हटलं चला आत्ता एकच कुकर आहे तर मग आधी. आणि मी काय करते नेहमीच म्हणजे ना स्वयंपाक करायच्या आधी आहे ना भांडे लावून घेते, सकाळच्या असो किंवा संध्याकाळच्या असो. नाहीतर मग आपल्याला भांडे पण लागतात स्वयंपाकासाठी आणि मग जेव्हा जेव्हा आपण भांडे काढतो तेव्हा तेव्हा ते भांडे वाचतात. मग त्यापेक्षा ना सर्व भांडे जे असं त्या ठिकाणी लावून दिले ना का बरं असतं. तर आता दिदी आणि आधी पण शाळेतून आले, 4:45 वाजले संध्याकाळचे. तर मग आल्यानंतर बघायला लागतं आहे कोणी किती टिफिन संपवला, कोणी किती शिल्लक ठेवला, ते सर्वच बघायला लागतं ना. मुलं शाळेतून आल्यानंतर हे प्रत्येक आईचं एक हे कामच आहे का मुलांनी किती टिफिन खाल्लाय आणि किती शिल्लक ठेवलाय बघ ना. इथे आता कपडे पण लावले मशीनला, आता एकीकडे कपडे होणार. तर तुम्ही म्हणाल संध्याकाळी का, तर मुलं शाळेतून आल्यानंतर त्यांचे पण घेतले ना. त्याचं पण प्लास्टर झालेलं आहे, सर्वच झालेलं आहे. आणि ही जाड रीती आहे, आता स्टाईल खाली टाकायला लागेल जेव्हा फरची लावतील त्यावेळेस. मग प्रत्येक रूममध्ये ना नेऊन ठेवलेली जितकी लागणार आहे तितकी, हे जी चाळून आणि जाड राहते शिल्लक ती. तर हे सर्व प्लास्टर झालं आहे आणि हे माझ्या जुन्या राहत्या घराचं आहे, पण मग ते काढायचं नाही आहे कारण पूर्ण भिंतीला आहे. मग कलरमध्ये तो पण व्यवस्थित होऊन जाईल, व्यवस्थित होतं प्लास्टर त्यामुळं. आणि ह्या फ्लॅटला आहे ना इथे पायऱ्या बनवल्या आहे आणि हा त्यांच्यासाठी पोर्च आहे. तर म्हटलं चला आज थोडंफार तुम्हाला दाखवूया घराचं काम कुठपर्यंत झालं आहे. खिडक्या तर सर्वच लावून झालेले आहे. ह्या पण फ्लॅटचं पूर्ण प्लास्टरचं काम झालेलं आहे. आता फक्त नळाचं नळ फिटिंग बाकी आहे, तर नळ फिटिंगचं सामान आम्ही घेऊन ठेवलेलं आहे नाशिकला. फक्त जायला वेळ भेटत नाही त्यामुळं अजून ते नाशिकला दुकानामध्येच आहे. तर हे पण झालेलं आहे. आणि आत्ता आहे ना बोलला ना म्हणजे आवाज आपला आहे ना असा घुमतो, कारण प्लास्टर केल्यामुळं आहे ना. इथे किचन असल्यामुळे ना इथे स्टाईल येणार आहे पूर्ण किचनला. मग तिथे रपच प्लास्टर ठेवलेलं आहे. आज हा पोर्चचं प्लास्टर होणार होतं पण मग पाऊस उघडा होता ना, त्यामुळं मग बाहेरचं घेतलेलं आहे. बघा खूप छान वाटतं आहे बाहेर, एकदम मस्त. आणि आत्ता हे ना तिसऱ्या फ्लॅटमध्ये नेते, तर फक्त ही एकच रूम राहिलेली आहे. तर ही आहे ना 2-3 दिवसांना जेव्हा बाहेरचं होईल ना त्यानंतर होणार आहे. इथे पण स्टाईल येणार आहे, बेसिंग राहणार आहे आणि हे टॉयलेट बाथरूम आहे. तर इकडे पण पूर्ण प्लास्टर झालेलं आहे आणि इथे आहे ना रफ प्लास्टर ठेवलेलं आहे किचन असल्यामुळं. त्यानंतर ह्या बेडचं पण झालेलं आहे. तर सर्व प्लास्टर झालं आहे आणि आत्ता आहे ना असं वाटतं का थोडं थोडं काम होत चाललेलं आहे, कारण दररोज आज किती झालं आहे उद्या किती झालं आहे. तर खूप मस्त वाटतं आहे. Thank you.
हे बघा इथे ना खिडक्या बसवल्या आणि ही खिडकी तोडली आणि व्यवस्थित बनवली, म्हणजे सेम दिसेल कारण इथे जरा मोठीच ठेवली होती पण ती चांगली वाटत नव्हती। मग मीच सांगितलं का अशी अशी पाहिजेले, मग ते भैयांनी अशी अशी बनवून दिली जशी मला लागते तशी। आता कलरमध्ये तो पण मस्त होईल आणि आत्ता आपण वरती पोर्चवर आलेलो आहे। एकदम मस्त असं मोखडा आमचा दिसतोय, हिरवगार धरती माता कशी मस्त अशी हिरवा शालूने सुन्नटलेली आहे। आणि ते बघा पाणी तळा, आणि इथून माझे झाडं पण दिसत आहे। आणि हा पाईप आहे ना नवीन आणलाय, जो जुना होता ना त्याच्याशे तुकडे झालेले होते, मग हा नवीन आणला। आणि एकदम मस्त पाईप आहे, म्हणजे एक माणूस असलं ना तरी त्याची घडी वगैरे बिलकुल पडत नाही, पाणी चालू असलं बोरचं तरी पण डायरेक्ट म्हणजे ती घडी उनगडून जाते। आणि जो जुना होता ना त्याला डबल धरायला लागायचं कारण त्याची घडी पडायची ना, मग आम्हाला दोघांना राहायला लागायचं। तर एकदम मस्त असा पाईप आहे हा नाही। आणि इथून तुम्हाला मी आता गार्डन दाखवते, तर बघा माझ्या गार्डनची कशी परिस्थिती झालेली आहे, अजून त्याची साफसफाई पण नाही केली। मस्त असं ऊन पण पडलेलं आहे, 5 वाजले संध्याकाळचे आत्ता। आणि वरती खूप स्लॅपवर पाणी पाणी झालेलं आहे, इथे पण रीती ठेवलेली आहे आता ह्या प्लास्टरसाठी। मला वाटलं ती काच एवढी मोठी खिडकी आहे आणि त्याला राहील किंवा पडेल का काय असं माझं मला वाटलं होतं। हाँ, पण ही डिझाईन छान वाटते ना, ते मागचा बॉक्स चांगला नव्हता वाटत। या समोरच्या भागात आहे ना मी दीपावळीच्या वेळेस मस्त असं गार्डन बनवणार आहे कारण इथून वॉल कंपाऊंड पण येणार आहे आणि मग छान असं मी गार्डन बनवणार आहे, म्हणजे लेवल करून आणि गार्डन बनवणार आहे। आज ना मी तुरीची डाळ आणि उडदाच्या डाळीचं मिक्स असं वरण करणार आहे, तर खूप मस्त वरण लागतं, म्हणजे नेहमीच तुरीच्या डाळीचं खाऊन खाऊन पण कंटाळा येतो ना, तर हे मिक्स डाळीचं खूप छान वरण लागतं, तर आज आहे ना मी ते बनवणार आहे। तर आता एकीकडे कुकर पण लावून घेणार आहे। आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, तर नुसतंच सबस्क्राईब करू नका तर ऑल ऑप्शन दाबा, म्हणजे जेव्हा मी कधी व्हिडिओ टाकते ना त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल। तर इथे ना माझं खरं सांगायचं तर ना गव्हाचं दळण संपलेलं होतं, म्हणजे पीठच राहिलेलं नव्हतं शिल्लक, तर आत्ता ना मी इथे गिरणी चालू करणार आहे आणि थोडंसं म्हणजे आत्ता मला पोळ्यांना लागेल ना इतकंच मी दळण दळणार आहे कारण आता मुलं पण घरी आले हे पण येतील तर मग आवाज पण येतो ना गिरणीचा, तर ज्या वेळेस म्हणजे कोणी घरात नसलं ना मुलं वगैरे शाळेत गेले असले का त्यावेळेसच मी दळण दळून ठेवते। तर आत्ता आहे ना थोडं आत्ता मला पोळ्या करायच्या आहे ना तितकंच दळून घेणार आहे। तर बघा लगेच आता इथे मुलांचे डबे वगैरे चहाचे भांडे ते पण घासून घेणार आहे, एक भांड्याची जाळी लावली नाही तर दुसरी लगेच तयार पण झाली। ते असंच असतं दिवसभर मुलं शाळेत असतात, मग दिवसभर काही नसतं पण संध्याकाळी आल्यानंतर टिफिन बॉटल त्यानंतर आमचे दुपारचे जेवणाचे भांडे वगैरे होते ते, तर मग म्हटलं चला लगे हात लगेच भांडे पण घासून घेऊ, एकीकडे कुकर पण होतो एकीकडे भात पण हो राहिला आहे। आणि घरघंटीचा हा एक मला फायदा आहे का हे बघा, आता पीठ संपलं आहे ना तर मी पटकन लगेच दळण टाकलं आणि मला आता पोळ्यांना पीठ पण तयार होईल, म्हणजे आणि मी काय करते जेव्हा मी घरी असते ना त्यावेळेस ना माझ्या म्हणजे असं डोक्यात विचारच चालू राहते का आज काय करायचं किंवा आज कोणतं काम करायचं आहे काय नाही करायचं किंवा किचनमध्ये काय करायचं आहे काय नाही करायचं हे माझं सतत असं लक्षातच राहतं आणि ते लक्षात ठेवूनच मी काम करतात। आता 7:15 संध्याकाळचे, तर लगेच देवपूजा पण करून घेणार आहे, देवांना वात वगैरे लावून घेणार आहे आणि अशी पण आहे ना देवांची वात दिवसभर चालूच असते, मी निरंजनीमध्ये ना तेल जास्तच टाकते म्हणजे दिवसभर वात चालू असली ना का खूप छान आणि प्रसन्न आपल्या मनाला पण मस्त वाटतं। तर आत्ता आहे ना मी धूप लावून घेणार आहे, मी काय करते धूप आणि कापूर आहे ना दररोज न चुकता सकाळ आणि संध्याकाळ घरामध्ये लावते, म्हणजे
त्याच्याने आपल्या घरातलं जे काही थोडंफार दूषित वातावरण असतं ना ते निघून जातं आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते. एकदम मस्त जे धूप वगैरे आपण घरात लावतो ना त्याच्याने खरंच असं वाटतं का आपण कुठेतरी मंदिरातच, असं म्हणजे मला तरी माझ्या तरी मनाला फील होतंच ते. तर आत्ता ना मी सर्व घरात धूप वगैरे दाखवून घेणार आहे आणि हे धूपाचं आहे ना मी आजच आणलं आहे कारण माझ्याकडे आहे पण ते पितळी आहे आणि त्याच्यातून आहे ना कधी कधी असं धूप कलंडतो तर त्यामुळे ना मग मी हे आणलेलं आहे स्टीलचं आणि मस्त असे धरायला पण त्याला बाय. आणि जे काही थोडंफार आपण देवाचं करतो ना तर ते आपले मुलं पण बघतात कारण मुलं घरी असतात. आपण संध्याकाळी देवपूजा करतो ते वेळेस मुलं घरी असतात, सकाळच्या देवपूजेच्या वेळेस मुलं घरी असतात तर त्यांना पण बघायला मिळतं का नक्की मम्मी नेमकं काय करते कसं करते. मग ज्यावेळेस आपण करतो ना त्यावेळेस मुलं पण करतात. तर समज कधी मी आता घराचं काम चालू आहे, कधी बाहेर कामानिमित्त असले घराच्या किंवा बाहेर कुठे गेलेले असले तर दीदी किंवा आधी आवर्जून करतात आणि माझ्या दीदीला ना देवपूजा वगैरे करायला आवडते त्यामुळे ना तिला कधी सांगायची गरज पण पडत नाही का बाळा तू कर. का खूप उशीर, खूप उशीर झाला ते काय नाही काही हो. आणि आम्हाला ना दोघांना पण सवय लागली आहे का ऑफिसमधून आलं ना का पहिलं काय काम चालू आहे ना ते बघायला जायचं आणि त्यानंतरच घरात येतो. म्हणजे दुपारी जेवायला आम्ही आलो ना तर आधी जाऊन बघतो नेमकं काय कुठपर्यंत काम चाललं आहे ते. तर आता नाही ते मी वरणाला फोडणी देऊ राहिले तर इथं ना तेल पण तापलेलं आहे त्यामध्ये जिरा मोहरी टाकून घेणार आहे आणि लसूण हिरवी मिरची टोमॅटो कढीपत्ता सर्वच टाकून घेणार आहे आणि हळदी पावडर पण टाकून घेणार आहे. तर एकदम मस्त असं वरण होतं तर तुम्ही पण नक्की करून बघा हे वरण आणि मला पण कमेंटमध्ये सांगा कारण नेहमीच तुरीचं किंवा मुगाचं वरण खाऊन खाऊन पण कंटाळा येतो. तर खूप छान असं वरण होतं म्हणजे मी मला आमच्या आईंनी शिकवलेलं आहे हे वरण तर त्यामुळे मी करते कधी कधी करायचं असलं तर. तर एकदम छान वरण होतं. आता इथे ना मी पाणी पण गरम व्हायला ठेवलं आहे तर वरणामध्ये कधी म्हणजे काही करताना ज्यावेळेस आपण करतो ना त्यावेळेस गरम पाणीच टाकायचं म्हणजे गरम पाण्याने चव पण मस्त येते. जेव्हा आपण थंड पाणी जात टाकतो ना त्यावेळेस चव जरा बदलते. तर चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि कोथिंबीर टाकून घेणार आहे. वरणाला उकळी येते तोपर्यंत लगेच आता पीठ पण भिजून घेणार आहे. म्हणजे असंच कधी पण काम करताना आहे ना एकच काम करत बसलं ना का खूप वेळ होतो आणि आपलाच टाईमपास होतो. कधीतरी काम तर आपल्यालाच करायला लागतं. मग एकीकडे दुसरा स्वयंपाक चालू आहे तर एकीकडे बाकीचं लगेच जे आपल्याला करायचं आहे ते. म्हणजे आता उदाहरण घ्या मी इकडे माझं वरण भात होते तर इकडे लगेच मी पीठ पण भिजून घेणार आहे. मग असं आपलं पण काम पटकन होतं आणि कधीतरी ते काम आपल्यालाच करायला लागतं. तुम्ही कोणतं काम करा पण नियोजनामध्ये केलं ना तर काम म्हणून ते आपल्याला पण वाटत नाही आणि पटकन ते काम पण आपलं होतं. तर त्यामुळे ना सर्व कामाचं आधी नियोजन करून ठेवायचं का मला आज कोणतं काम करायचं आहे किंवा काय करायचं आहे किंवा आज कोणती भाजी करायची मग तिची तयारी आपण काय केली पाहिजे म्हणजे पटकन होतं. एक तास पण स्वयंपाकाला लागत नाही इतक्या पटकात स्वयंपाक होतं. आत्ता नाही ते मी लगेच पीठ पण भिजवून घेणार आहे आणि पीठ झाल्यानंतर वरण पण झालं आहे मस्त अशी वरणाला उकळी आली आहे आणि आत्ता आहे ना मी तूप टाकणार आहे. तर मी काय करते नेहमी तूप असं म्हणजे सर्व वरणामध्येच टाकते. डिशमध्ये देताना कसं होतं आपण एकदा देतो मग दुसऱ्यांदा द्यायला कंटाळा करतो. मग असं वरणामध्येच टाकलं ना का मग सर्वांना मिळ. आत्ता इथे ना मी भाजी करायला घेते तर दोनच शेवग्याच्या शेंगा होत्या आणि मग त्या तसंच ठेवून ते पण जमत नाही मग त्याची फेकझोक होते. आत्ता किती भाजी महाग आहे सर्वांनाच माहिती आहे. कोणती भाजी घ्या 30 रुपये पावशरच आहे ना आमच्या इकडे तर 30 रुपये पावशरच आहे. कोणतीही भाजी घ्या तर इथे ना मी शेवग्याच्या शेंगा आहे ना कापून आणि उकडून घेतल्या आहे. तर इथे आता कढईमध्ये तेल टाकलं आहे आणि त्यामध्ये लसूण बारीक असा ठेचून घेतलेला आहे. तर लसूण टाकून घेणार आहे, जिरा टाकून घेणार आहे, लाल तिखट हळदी पावडर धना पावडर आणि सर्व मिक्स करून घेणार आहे. कढीपत्ता पण टाकणार आहे आणि त्यामध्ये ना मग शेंगा टाकून घेणार आहे. तर एकदम मस्त असे त्याला पण मी गरम पाणी करून ठेवलेलं आहे. तर परतून घेणार आहे सर्व मसाले आणि त्यामध्ये ना मी शेंगा टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित अशा आता शिजून द्यायच्या. तर शेंगा कधी पण शिजून देताना ना शेंगदाण्याचा कूट नेहमी म्हणजे कोणतीही भाजी करा पण शेंगदाण्याचा कूट नेहमी नंतरच टाकायचा नाही तर भाजीची तरी वगैरे सर्वच निघून जातं आहे. तर आता इथे ना चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि
गरम पाणी टाकून घेणार आहे आणि झाकण ठेवून देणार आहे। तर मग मला जेवढं म्हणजे सुकीच बनवायची कारण वरण घातलेलं आहे, तर मी हे नाही, तुम्ही म्हणाल का पाणी तर गरम म्हटले आणि ग्लासामध्ये घेतलं, तर नाही, मी ग्लासामध्ये ते पाणी गरम करून ठेवलेलं होतं ओतून, कारण वरणाला पण ठेवलं होतं आणि भाजीसाठी पण। आता स्वयंपाक बाकीचा सर्वच झालेला आहे, फक्त पोळ्या बाकी आहेत। मग म्हटलं चला 2-5 मिनटं पीठ पण भिजून देऊ, तोपर्यंत आहे ना हे बाकीचे कामं आवरून घेऊ। म्हणजे जेवढं मी स्वयंपाकासाठी जे जे साहित्यवरती काढलेलं होतं, फ्रीजमधले डबे म्हणा भाजीपाल्याचे किंवा मिठा मिरचीचे डबे, सर्व पुसलूस करून आहे ना ज्या ज्या ठिकाणी ठेवून देणार आहे। म्हणजे कसं आपलं पण काम आवरतं आणि किचन पण आवरल्यासारखं वाटतं का, चला सर्वच काम आवरलं, आता थोडंफार काम राहिलं आहे, तर मग मी नेहमी असंच करते। म्हणजे काम पण पटकन आवरतं आणि किचन पण छान वाटतो, म्हणजे आवरलेला जरा मग आपल्याला पण हलकं वाटतं का बापरे भरपूर सारं काम आवरून झालं आहे। आता आहे ना मी सर्व हे तेला, तुम्ही पण अशा पद्धतीने काम करून बघा, खूप असं म्हणजे आपलं काम पण लवकर आवरल्यासारखं वाटतं आणि म्हणजे पुन्हा कोणाची दुसरी कोणीतरी आपल्याला येऊन हेल्प करील अशी पण गरज वाटत नाही, तर खूप म्हणजे पटकन आपलं काम उरकतं। तर आता नाही ते मी तवा पण तापाय ठेवणार आहे आणि लगेच पोळ्यांना सुरुवात करणार आहे। म्हणजे बाकीचा स्वयंपाक तर झाला आहे, 8 वाजलेले आहेत, तर मग म्हटलं चला आता लगेच पोळ्या पण करून घेऊ आणि पीठ पण भरपूर वेळ झालं आहे भिजलेलं आहे। तर इथे एकीकडे भाजी पण बघितली, जे आपण धान्य दळायला देतो ना म्हणजे गहू तांदूळ जे काय असेल ते व्यवस्थित, आणि चिकन दळलं ना का एकदम छान पोळ्या पण मऊ लुसलुशीत येतात। तर आता आहे ना मी इथं लगेच पोळ्या पण करून घेते, म्हणजे मग माझं कामच आवरलं। तर आत्ता पोळ्या झाल्यानंतर आहे ना बाकीचे राहिलेले कामं, म्हणजे काय थोडेफार किचनवरचे भांडे वगैरे घासायचे राहतील तेच घासायचे, आणि आहे ना माझं तांदळाचं दळण, मी 9 ते 10 किलो तांदळाचं दळण दळायला दिलं। तर तांदळाचं दळण काय होतं, घरामध्ये दळलं ना गिरणीत का खूप तांदळाचं पीठ पण उडतं आणि किचन पण खराब होऊन जातो, कारण आता आहे ना मी गिरणी घरामध्ये ठेवली आहे, पावसाळ्यामुळे आहे ना बाहेर प्लाय वगैरे त्याचा खराब होऊ शकतो, तर मी आहे ना मध्ये ठेवली, तर मग सर्वच भांड्यांवर वगैरे त्याचं पीठ उडतं आणि सर्व भांडे वगैरे फर्निचर खराब होतं। तर मग मी आहे ना काय केलं, ते दळायला बाहेर दिलं पण एकदम ते खराब दळून दिलं, एकदम म्हणजे त्याच्या पोळ्या एकदम लाल येतात, गव्हावरतीच दळलेलं आहे। तर आता मी बघेल ते तांदळाच्या पिठाचं काय करायचं ते, त्यामुळे ना काय करायचं, जेव्हा आपण कधी बाहेर दळण दळायला देतो ना त्यावेळेस व्यवस्थित सांगायचं का कोणतं दळण येते कशावर दळा। तर इथं आता भाजी पण होती आहे आणि आता आहे ना मी शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे, म्हणजे भाजीला शेंगदाण्याचा कूट नंतर टाकला ना का भाजीची जी तरी वगैरे राहते किंवा तो लालपणा असतो ना तो तसाच असतो। तर आता माझ्या पोळ्या पण होऊ राहिल्या आहे आणि इथे बघा मस्त अशी टुम्म अशी पोळी पण फुगलेली आहे। तर चला आता माझा स्वयंपाक पण झालेला आहे, तुम्ही पण ह्या पद्धतीने नियोजन करून काम करा का बघा तुमचं पण काम एकदम पटकन। आत्ताच माझा स्वयंपाक पण झालाय आणि 8:15 वाजले संध्याकाळचे, म्हणजे रात्रीचे 8:15 वाजले आणि आता आम्ही जेवण करणार आहे। तर म्हटलं चला आता खूप दिवस झाले तुमच्यासोबत थोड्याफार गप्पा वगैरे पण नाही मारल्या, तर मग म्हटलं जरा गप्पा पण मारू, आणि खूप दिवसानंतर आजचा व्हिडिओ येऊ राहिला आहे। तर आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करत जा, आणि आता जेवण पण बाकी आहे तर जेवण करू मस्त असं, आणि साधं सिम्पलच रात्रीचं जेवण बनवलेलं आहे। तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला सर्व मैत्रिणींना शुभरात्री।